छोट्या बहिणी त्यांच्या लाडक्याने त्याला विधानसभेत पाठवण्यासाठी त्याचे हात बळकट करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. करवीरचे कार्यसम्राट नरके साहेब म्हणून त्यांची अतिशय चांगली ओळख आहे. तळातल्या लोकांसाठी राबणारे माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पाच वर्ष ज्या व्यक्तीला आमदार नसताना आम्ही आमदार म्हणून ज्या व्यक्तीकडे आम्ही पाहिले त्या व्यक्तीला आता आम्हाला खरोखर आमदार होताना बघायची इच्छा आहे. करवीरच्या वर्गाला निवडून आणणारच. नरके साहेब आमच्या कनाकनापासून हे आहेत की नाही, 24 तास आमच्या कुठल्या बी कारणाला उभा राहत. महिलांचा पूर्णपणे त्यांना म्हणजे समर्थपणे साथ आहे. जेव्हा सत्तेवादी नेता आहे आम्ही त्याला साथ देणार. आता ते आमदार झाल्यानंतर गुलाल लावायचे आता आम्हाला घाई लागली झाली. त्यांना जे काम आम्ही देऊ ते त्यांच्याकडून पूर्ण होतेच. जनसामान्यांपर्यंत ते पोहोचतात आणि कोणताही व्यक्ती असू दे त्याच्या लक्षात राहतो. त्यांना सांगावं लागत नाही की हा हा व्यक्ती तुम्हाला भेटून गेलाय. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. करवीर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत. हे मोठं शक्तीप्रदर्शन ते करतायत आणि हजारो कार्यकर्ते आहेत. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. काही महिलांशी आपण संवाद साधूयात. त्यांचं कार्यपद्धती नरके साहेबांची आणि त्यांच्या या उमेदवारी अर्जाबाबत त्यांना काय वाटतं या निवडणुकीकडे ते कसं पाहतात हे आपण जाणून घेऊयात. ताईसाहेब नमस्कार. आता सध्याच्या घडीला चंद्रदीप नरके हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत, काय तुमच्या भावना आहेत? नमस्कार. करवीरचे कार्यसम्राट नरके साहेब म्हणून त्यांची अतिशय चांगली ओळख आहे आणि करवीरचा एक भगवा आमचा करवीरवर फडकवण्यासाठी आम्ही नरके साहेबांना साथ देणार तर आहोतच. नरके साहेबांना निवडून आणण्यासाठी आटोकाट दिवसाचं रात्र करून आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच आम्ही जास्त संख्येनं महिला आज जमा झालेलो आहोत नरके साहेबांचं फॉर्म भरण्यासाठी. खरं पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आहेत. तुम्ही महिला म्हणून काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार यंत्रणा तुम्ही राबवाल? नमस्कार. नरके साहेबांचं सांगायचं म्हटलं तर नरके साहेब हे साध्या अगदी जनमानसात फिरलेले आमदार आहेत ते आणि त्यांना कुणी म्हणजे तिथं इथं कुणालाही बोलवलेलं नाही. त्यांनी ही स्वतःच्या मनाने आलेला जनसमुदाय आहे हा, त्यामुळे नरके साहेब निवडून येणार हे नक्कीच आहे. पलीकडे देखील तुल्यबळ असे उमेदवार आहेत, त्यांनी म्हणतात की परिवर्तन यावेळी होणार नाही, तुमच्या काय प्रतिक्रिया? नक्कीच होणार परिवर्तन आहे, तसं नरके साहेबच येणार. कारण नरके साहेब हे तळागाळातून तळागाळातल्या लोकांसाठी राबणारे माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आता लाडकी बहीण योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, त्यामुळे महिलांचा पूर्णपणे त्यांना म्हणजे समर्थपणे साथ आहे. त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येतील याची खात्री आहे आम्हाला. तुम्ही कुठून आलाय? आमच्या नरके साहेब सतत आमच्या बरोबर असतात. आम्हाला गोर गरिबांना त्यांचं भरपूर सहकार्य आहे, त्यामुळं आम्ही नक्कीच नरके साहेबांच्यासाठी सहकार्य करून आम्ही नक्की निवडून आणणारच नरके साहेबांना. मावशी तुम्ही कुठं आलाय? वडिंगेत. काय हे नरके साहेबांच्यासाठी लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहिल्यात म्हणून सदैवशी पाठीशी आम्ही त्यांचे आहे आणि एक नंबराने येणार येणार 100%. तुम्ही कुठं आलाय? आम्ही वडिंग्यात चंद्रदीप नरकेसने पाठिंबा देण्यासाठी आले, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही इथे. किती महिला आल्या? आम्ही 22 गाड्या आले. मला सांगा चंद्रदीप नरकेंचा तुमच्या इथे संपर्क आहे का? सगळ्याला तयारीत आहे, येत्यात, तसं काही नाही. मावशी तुम्ही कुठून आला? आम्ही वडणग्यातून आलो. 36 गाड्या आहेत नरके साहेब आमच्या कनाकनापासून हे आहेत की नाही, 24 तास आमच्या कुठल्या बी कारणाला उभा राहत आहेत आणि आम्ही प्रामाणिकपणे निवडून आणणार. राहणार प्रामाणिक? 100%. आम्ही राहणार आणि इथून कुठे राहणार. मावशी तुम्ही कुठून आलाय? वडिंगेसना. करवीरच्या वाघाला निवडून आणणारच. कुणाला? करवीरचा वाघ. कशासाठी निवडून आणणार? आणणार आमचे दिनी जन्माची भाकरी दिली आम्हाला. तुम्ही काय सांगाल? कुठेतरी गावावरून आलेले आहे महिला,
भरपूर आलेले आहेत, हेच नेते आम्हाने पाहिजेत करवीरचा विकास करण्यासाठी. आमचा फुल पाठिंबा आहे आणि निवडून हेच येणार आहेत साहेब. तुम्ही कुठून आलाय? वडणगे. बर, काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीचा निकाल काय असेल? आता नरके साहेब आहेत, नरके साहेबच निवडून येणार. काय कारण आहे? आता आमच्या गावात तरी त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, सगळ्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही सगळेच लेडीज सगळे नरके साहेबांच्या पाठीमध्ये. तलावाचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, मिनी रंकाळा चालू कर मिनी रंकाळ्यासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळं सगळ्या लेडीज त्यांच्या पाठिंबा आहे. महिन्याला 1500 मिळतात म्हणून तुम्ही आलाय का? नाही 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 नाही, जो सत्तेवादी नेता आहे आम्ही त्याला साथ देणार कायम आणि त्यांचाच पाठिंबा असणार आणि त्यांनाच पाठिंबा देणार. आम्ही आमच्या नेत्यासाठी आलोय, पैशासाठी नाही. पैसे कोण कोण पण मतदान करेल, पण बिन पैसे मतदान आम्ही बिन पैसे घेतो आम्ही मतदान करणार. तुम्ही काय सांगाल? 5 वर्ष ज्या व्यक्तीला आमदार नसताना आम्ही आमदार म्हणून ज्या व्यक्तीकडे आम्ही पाहिले त्या व्यक्तीला आता आम्हाला खरोखर आमदार होताना बघायची इच्छा आहे आणि आमदार त्यांना आमदार झालेलं बघायची इच्छा आहे आणि आम्हाला आता ते आमदार झाल्यानंतर गुलाल लावायची आता आम्हाला काही लागली झाली. छत्रपती संभाजी महाराज की जय. यांना बोले. आमचा हनुमंतवाडीचा रस्ता आमदार साहेबांनी केलेला आहे, आभार आहे. आम्ही पैसे वाटल्या दिवाळीला काय सांगाल? आज तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एवढ्या उन्हामध्ये आलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमच्या? लाडक्या बहिणी त्यांच्या लाडक्या नेत्याला विधानसभेत पाठवण्यासाठी त्याची हात बळकट करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या, त्यासाठी नरके साहेबांना बेस्ट ऑफ लक आणि नक्कीच ते निवडून येतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. नक्कीच त्यांचे हात बळकट करण्यासाठी ते सगळे महिला इथं आल्यात असे त्यांनी बोललेले आहेत. त्यांच्या हातून विकास कामं झाली आहेत का? त्यांच्या हातून खूपच विकास कामं झाली, त्यांनी अजूनही करतील अशा आहेत साहेब, कारण जनसामान्यांपर्यंत ते पोहोचतात आणि कोणताही व्यक्ती असू दे त्याच्या लक्षात राहतो, त्यांना सांगावं लागत नाही की हा हा व्यक्ती तुम्हाला भेटून गेलाय, हे त्यांच्या प्रत्येक गोष्ट लक्षात राहिलेली असते आणि ते स्वतः जे काही करतात ते मनापासून करतात, ते आम्ही स्वतः पाहिलंय त्यांचं काम. नरके साहेब सामान्यांचा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत आमच्या मतदारसंघात आणि गोरगरिबापर्यंत ते पोहोचतात, त्यांच्या कायम जी व्यक्ती बघतात ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते आणि कधीही त्यांच्या घरी जावा त्यांनी त्यांना जे काम आम्ही देऊ ते त्यांच्याकडून पूर्ण होतेच होते. हो, तर आपण पाहिलं की आमदारपद नसताना देखील चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातील अनेक विकास कामे जी आहेत ती झालेली आहेत आणि या सर्व ज्या महिला आहेत हे चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठवायचं आहे, विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आलो असल्याच्या प्रतिक्रिया या महिला वर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. केके न्यूजसाठी सद्दा मलिक, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.